शिक्षण, नवीन घर, गाड़ी सगळं करायचं होतं, केलंय, पण 40 उलटल्यावर मात्र ठरवलं आता आपण यशस्वी व्हायचं। लहानपणापासून तशी मला स्वयंपाकाची आवड, आईच्या मध्ये मध्ये भाजी चिरून दे, फोडणीस्ता दाणे कुटून दे अशी लुडबुड करणं मला खूप आवडे। आणि सध्या तर तुम्ही बघताय, मी पण बघतोय, टपरी असो नाही तर रुपाली वैशाली सगळीकडनं खाण्याची गर्दी भरपूर। मग ठरवलं खाद्यपदार्थांच्या व्यवसायात उतरायचं। वडिलोपार्जित इस्टेट नाही आणि कमावलं पण तेही लाखत नाही, त्यामुळे सुरुवात झाली ती भांडवलापासून। भांडवलाचं भांडवल केल्याशिवाय ते मिळायचं नाही मित्रांचा सर्व, म्हणून शोधत होतो जागा, काजावाजा करून म्हणजे चार चौघात सांगून एक बघितली आवडली, मग
मध्यमवर्गीय सर्वे प्रमाण येने नव्हतं म्हणून रखडलं. कायद्याला भिणारी माणसं आपण. दुसरी जागा भाडं जास्त म्हणून आणि दुसऱ्या दोन मोक्याच्या नव्हत्या म्हणून. मग काय आपलं वेळ मिळेल तेव्हा ही साईड बघ ती साईड बघ. अशाच एका कन्स्ट्रक्शन साईटवर रेंगाळताना गृहमंत्री दिसले. गुरुजी दिसली. मंत्री घाईत वाटले. पीएशी बोलत होते. यादगिरींचं बघा आम्हाला दिरंगाई नको. येस सर. सर तुमचे साईन लागतील सर. बांगला बोलवा. कोंगड्याच्या का मुंडऱ्याच्या सर. तुमच्या घरी बोलवा माझं. सॉरी सर सॉरी सर. मंत्री गृहमंत्री इथं फ्लॅट घेत आहे बघून उत्सुकता वाढली. पीएला गाठलं. जागेचा भाव विचार. पीए म्हणले सबंधी इमारत साहेबांचे. काही दिवस पुढे बघितलं तर मजदूर सभेची पाठी होती आणि प्लॉटही येणे नाही. आजूबाजूला लोक इतके गौड बंगाल करतात आणि मीच तेवढा सरळ उरले असं वाटलं. सरशी गाठलं ते थेट साहेबांनाच. नमस्कार सर. या या साहेब या. साहेब साहेब तर तुम्ही आहात. अहो जनता म्हणजे साहेब जनतेसाठी आमचं जीवन प्रगतीसाठी आमचे कष्ट. आम्ही जनतेच्या मर्जीतले बाकी सारे भ्रष्ट. म्हणूनच तुमच्याकडे आलो होतो सर. मला व्यवसाय करायचा आहे. जागा घ्यावी म्हणून जागा भाड्याने घ्यावी म्हणते. म्हणा की मग तुम्हाला कुठे आलेलं. तसं नाही साहेब तुमची मदत हवी होती. दिली तुम्हाला पाहिजे मदत दिली. बोला काय पाहिजे साहेब. तुमची इमारत मोक्याच्या जागी आहे आणि माझ्याकडे कमी भांडवल. एखादा गाळा भाड्याने मिळाला असतो तर असं नाही. दुसऱ्याच्या कष्टाच्या जागेत तुम्ही तुमचा धंदा कसा काय चालतो ना. तुम्ही तर आमचं पोटा पाहिजे साहेब. तुम्ही पण शेकडो मजुरांच्या पोटावर पाय देऊन बांधली ती बिल्डिंग. लक्ष्मण लक्ष्मण इकडे न्यूज रिपोर्टर ऑनलाईन. ज्यावेळी म्हणलं जंगी तयारी करूनच जावं. रिपोर्टर गृहमंत्री साहेबांची कागदपत्र तपासण्याची वेळ आली. आपण रिक्वेस्ट करूया सीबीआय खात्याला. हे बाबा चल दिला तुला का. चार हवे. अरे दोन घे. आय पाच दिले. तोंडे व्यवहाराचे दिवस नाही सर. माझं त्यांना डॉक्युमेंट द्या. उत्तर नाही सर. लक्ष्मण जाऊ आपल्या कामाला. लक्ष्मण जायचं नाही.
मी घेऊन आलो तुला, मी सांगितल्याशिवाय जायचं नाही. लक्ष्मण आमच्या नोकर काय म्हणलं? लक्ष्मण बाजा जाग्यावर आणि आता आणा ती कागदपत्र, आम्ही आमच्या हक्काने फाडतो. दया करो साहेब, माझा धंदाच माझा म्हातारपणचा आधार आहे. असं म्हणता येणं कामच दिसत या आशीष माणसं आज बघलं पाहिजे. स्वागत आहे तसं अभिमान आणि या आमच्याकडे कामाला तुम्हाला भिंग पडतच काम देतो. धन्यवाद साहेब. या आता सकाळच्या ऑफिसवर या. बस अगं सुप्रिया, हे आता तू जोशा जाऊ दे उघड. ऐक ना अगं, आयुष्यभर अशी दजात मिटेल अशी नोकरी मिळाली खरंच. पहिल्यापासून ना तुझंच ऐकायला पाहिजे होतो. बर ठेवतो, बाकी घरी आलं बोल.